गए ना चौबीस एक लाख चार महिना त्यांच्या मंत्रालयात जाऊन विचारा भ्रष्टाचाराचा रेट एकदम कमी झालेला आहे. ज्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांची राजीनामा वेळ नाही मिळाला त्याच्यामुळे मान्याचं हो कारण पैसे मोजत होते उद्धव ठाकरे. मी सरळ सांगतोय आणि आकडे आणि पेपर डॉक्युमेंट देऊन सांगतोय. स्वतःच्या बायकोचे 19 बेकायदेशीर बंगलो बांधले होते ते वाचवण्यात पडले होते. स्वतःचा सेक्रेटरी मिलिंद नार्वेकरने अनधिकृत बंगलो बांधला होता तो वाचवण्यासाठी बिझी होते. अनिल परबने कोविड काळात मार्च 2020 मध्ये त्यांनी इलेक्ट्रिकचं कनेक्शन घेतलं रिसॉर्ट बांधण्यासाठी आणि उद्घाटन केलं मार्च 2021 मध्ये. ते एक वर्षाचा कोविडचा काळात अनिल परबने 5 स्टार दापोलीला रिसॉर्ट बांधलं त्याला मदत करणार उद्धव ठाकरे बिझी होते. उद्धव ठाकरे स्वतःचे बिल्डर पार्टनर ज्याची मुलुंडची जमीन वादग्रस्त जमीन महाराष्ट्र सरकारने 62 कोटी मध्ये 5 ऑक्टोबर 2020 ला दिली आणि 10 ऑक्टोबरला 21 कोटी मध्ये विकत घेतली त्यात उद्धव ठाकरे व्यस्त होते. सर आज त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली काय शुभेच्छा. सगळ्या लोकांचा प्रकृतीसाठी आणि हे तर महाराष्ट्राचे वर्तमान मुख्यमंत्री आहे त्यांची प्रकृती लवकर व्हावी यासाठी फक्त किरीट तुम्ही नाही प्रत्येक महाराष्ट्राचा 12.5 कोटी नागरिक हे सुसंस्कृत आहे त्यांना आपला हिंदू संस्कृतीचा अभिमान आहे. भले ते हिरवा रंगधारी झाले असेल पण आम्ही त्यांच्या प्रकृतीसाठी निश्चितपणे देवाला प्रार्थना करतो लवकर बरे व्हावे. त्यात तुम्ही माझं कौतुक करतायत ना समजा मला माहीत मला एक समजत नाही म्हणजे मी तुम्हाला मला हे समजत नाही की सेना एनटीपीचे नेते काँग्रेस माधावर तुटून पडतात. अरे भाऊ मला कोणी माहिती दिली समजा डायरेक्ट माझ्याकडे वरचा मोबाईल नंबर आला प्रायव्हेट नंबर मिळाला मी तिथून माहिती घेतली ती माहिती जनतेच्या संबंधात जनतेच्या फायद्यासाठी मी पेश करतोय खुलासा करतोय ती माहिती खोटी असेल किरीट तुम्हाला जेलमध्ये टाकतात. किरीट तुम्हाला स्वतः गडबड करत असेल रोकडी करत असेल रोकडी म्हणजे ब्लॅकमेलिंग उडी त्याचा कारवाई पण ती जो माहिती काढतो त्याच्यामुळे ठाकरे सरकारच्या 10 डझन जेलमध्ये गेले दुसरा 10 डझन वर कारवाई चालू आहे. तर त्याचं कौतुक केलं पाहिजे का नाही नाही आम्ही घोटाळे करणार पण तू घोटाळा बाहेर का काढतोय हे थोडं चाललं आम्ही तुम्हाला नावं मोजून दाखवतो. अनिल देशमुख आतमध्ये भावना गवळी दारात उभे आहेत म्हणजे त्याचा पार्टनर तो जेलमध्ये आहे तर प्रॉपर्टी जप्त झालेली आहे. प्रताप सरनाईक 78 एकर जागा त्याची अटॅच झाली. यांचा शिवसेनेचा प्रवक्ता सचिन वाझे जेलमध्ये आहेत. शिवसेनेचा उमेदवार प्रदीप शर्मा जेलमध्ये आहेत. शिवसेनेचा पोलीस कमिशनर दिसला की जेलमध्ये टाकणार. त्यानंतर आनंद अडतूर हे जेलमध्येच आहे कारण की ही दंडर हे रेस्पर हॉस्पिटलमध्ये आहे. तसे मी तुम्हाला कितीतरी नावं मोजून दाखवू शकतो. तर म्हणून मला माहिती मिळते मी आता तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो मला माहिती मिळते कारण की सामान्य व्यक्तींना किरीट तुम्हाला विश्वास आहे की हा माणूस या बेमानीना तरण शेतकऱ्यांना जे गेले काही वर्षात आर्थिक मदत पासून योग्य भाव डिरेक्ट त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्याची क्रांती मोदी सरकारने केली आहे. राजकीय पक्ष काही ठिकाणी आंदोलन करत असेल आजच्या या 2 दिवसापूर्वी गुजरातच्या द्वारकेमध्ये 350 किलो ड्रग्स सापडलेले चौकशी होत प्लीज हे जे आहे ना मी कुठल्याही प्रश्नाचा उत्तर द्यायला तयार आहे पण त्या प्रश्नांनी खातर जमा करून द्या. हे ड्रग्स सापडले एक मिनिट याला उत्तर देऊ. 2 दिवसापूर्वी 12 दिवसापूर्वी कुठलेही ड्रग्स सापडले नाही.